तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबा असतील, नामदेवराव महाराज असतील आणि विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळे संत असतील आणि आम्ही सर्वजण. शिवाजी महाराजांनीच भक्ती शक्ती घडून गेल्यामुळे स्वराज्य निर्माण झालं आणि तो आशीर्वाद द्यायला पण सर्वजण इथं आला. मी एक छत्रपती ज्या शिवाजी महाराजांना जी ताकद तुकोबाने वारकरी संप्रदायाने दिली होती तीच ताकद देण्यासाठी आपण इथं आला. मी मनापासून आपला ऋणी आहे. छत्रपती केव्हा रडत नाहीत पण छत्रपतींच्या डोळ्यात केव्हा अश्रू नसतात. हे नुसतं तुकाबाबांना वारकरी संप्रदायाला नतमस्तक होण्यासाठी ते होते. तुमची भक्ती आणि आमची शक्ती ज्याही एकत्र येईल त्या इथे स्वराज्य निर्माण होत. आपण परत एकदा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच, संभाजी महाराजांच, राजाराम महाराजांच, ताराराणींच आणि सगळ्या महापुरुषांचं स्वराज्य या जे महाराष्ट्रात घडलेलं आहे त्यांचं स्पर्धे आपण ते उभा करूया. आणि आपण एवढ्या मोठ्या मनाने इथं आला याबद्दल मी आपल्या परत एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो.